शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। सांगली जिल्ह्यात आज 139 कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर 7 लोकांचा मृत्यू। सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा धडाका जोरात आहे। रोज 100 वर रुग्ण सापडताना दिसत आहेत। आजच्या दिवसात तब्बल 139 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत तर 7 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 64 वरती पोहोचली आहे। आज कोरोनाबाधित सापडलेल्या रुग्णांपैकी आटपाडी तालुक्यातले 4, जत तालुक्यात 1, कवठे मंगळ तालुक्यात 4, कडेगाव तालुक्यात 1, मिरज तालुक्यात 4, पलूस तालुक्यात 1, वाळवा तालुक्यात 6, तासगाव तालुक्यात 1, शिराळा तालुक्यात 1 आणि सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 116 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। आज सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1898 वरती पोहोचला आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 910 इतकी आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।